हॅपी जर्नी ही फॅन्टसी फिल्म आहे. मला अनेक वर्ष भावा बहिणीच्या नात्यावरती एक फिल्म बनवावी असं वाटत होतं. माझ्या सगळ्याच चित्रपटांचा मूळ गाभा हा मानवी नाती हा राहिलेला आहे. मला त्याच्यामध्ये अमर्याद इंटरेस्ट आहे असं मला स्वतःलाच कळून आलं आहे, कारण अनेक विषयांवर आपण सिनेमे बनवतो आणि प्रत्येक दिग्दर्शकाची एक पठडी असते. तो ज्या विषयांकडे आकर्षित होतो त्या संदर्भात सामाजिक चित्रपट बनवणारे लोक असतात, राजकीय चित्रपट बनवणारे लोक असतात. बहुधा माझा मानवी नात्यांमधला रस आणि उत्सुकता संपत नसावी. आणि दुसरा एक अतिशय महत्त्वाचा कॉल जो मी स्वतः पहिल्या फिल्मपासून घेऊन आलो आहे तो हा की मला शहरी समाजावर आणि शहरी मानसिकतेवरती उत्खनन करायला आवडतं माझ्या स्वतःच्या लिखाणातून आणि चित्रपटांमधनं, कारण मी अतिशय आनंदाने कॉम्प्लेक्सिटीजमध्ये शहरातल्या जन्मलेला वाढलेला माणूस आहे आणि त्या आपल्या भाषेमध्ये चांगल्या पद्धतीने मांडाव्यात असं मला नेहमी वाटतं. नाटकांमधून असेल, परफॉर्मिंग आर्ट सोडून मी जे लिखाण करतो, मी लोकसत्तासाठी पूर्वी लिहायचो, कादंबरी लिहिताना आणि चित्रपटामध्ये, शहरी व्यक्ती हा माझ्या सगळ्या सिनेमांचा भाग असतात. आणि त्यामुळे शहरातले बहीण भाऊ आजच्या काळातले आणि त्यांचे आजच्या काळातले अत्यंत मजेशीर नातेसंबंध जे प्रवासाच्या स्वरूपामध्ये गुंफलेले आहेत. आणि एक प्रकारची वॉल्ट डिस्नेच्या फिल्म्सना असते तशी एक तरल फॅन्टसीची एक चादर आहे त्या सगळ्या फिल्मवरती, एक आवरण आहे ते अत्यंत तरल आहे. तो काही महत्त्वाचा गाभा आहे आणि नाही, पण संपूर्णपणे वास्तववादी म्हणता येईल अशा पद्धतीचा हा सिनेमा नाही आहे. तो करायला मला फार मजा आली, कारण खूप तरुण तंत्रज्ञानांच्या फळीबरोबर काम करता आलं आणि त्यामुळे रंग, त्या सिनेमाची पॅलेट ज्याला म्हणतात, एक वेगळ्या प्रकारची, एखादं ग्राफिक नॉवेल किंवा कॉमिक बुक उघडावं, वॉल्ट डिस्नेची एखादी फिल्म पाहावी, त्या पद्धतीची सॉफ्ट तरल पॅलेट तयार करायला मला या फिल्ममध्ये खूप मजा आली. आणि दुसरी खूप मोठी एक्साइटमेंट या सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची होती. मी पहिल्यांदा काम केलं आहे या चारही कलाकारांबरोबर आणि ते संपूर्णपणे उत्सुकतेपोटी केलेलं काम आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ग्लॅमर किंवा हिशोब नाहीत. तर दिग्दर्शक म्हणून मला अतुल कुलकर्णींबरोबर काम करायची अतिशय उत्सुकता आणि टाइमप्लीस पाहिल्यानंतर प्रिया, त्या मी जे कॅरेक्टर लिहिलं होतं जानकीचं, त्याला ती अत्यंत साजेशी होती असं मला वाटलं. ताजे तरुण चेहरे आले पाहिजेत आणि दोन्ही पद्धतीच्या प्रवृत्तीच्या नटांना एकत्र आणून काय होतंय, केमिस्ट्री तयार होतीये हे बघायचा प्रयत्न होता. जर ही संपूर्णपणे सामाजिक आणि वास्तववादी चित्रपट असता तिथे लॉजिक्स तयार होतात कारण, आणि फॅन्टसी फिल्म आपण पाहिलीच नाही आहे याआधी अशा पद्धतीची. अगदी मी सारखे मी फार फुडी आहे आणि त्यामुळे मी सारख्या खाण्याच्या उपमा देतो, तर मी हे सारखं माझ्या टीमला सांगत होतो की ही माहीम हलव्यासारखी फॅन्टसी असलेली तरल फिल्म आहे, पातळ, नाजूक, छोटी. तर त्या पद्धतीच्या सिनेमात अशी लॉजिक्स नाही उभी राहत. आपण एखादं कॉमिक बुक वाचताना किंवा वॉल्ट डिस्नेची एखादी फिल्म बघताना ज्या पद्धतीने थोडा वेळ आपली रिअलिझमची लॉजिक्स थोडीशी बाजूला ठेवतो, म्हणजे डोकं गहाण नाही टाकत पण काही प्रश्न थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवतो, त्या पद्धतीची फॅन्टसी ही आहे. त्यामुळे मला तशी रिस्क मात्र वाटली नाही. हॅव्हिंग सेड दॅट, मला नक्की हा विश्वास आहे मेकर म्हणून की ज्या ज्या सिनेमांनी आपापल्या भाषेची नाळ सोडली आहे तो सिनेमा मृतवत होतो. आणि प्रत्येक इंडस्ट्री, आपण बॉलिवूडने हिंदी सिनेमा मारलाय हे पाहतो, आता हिंदी सिनेमा नष्ट होत चाललाय, कारण कुणाचा हिंदी सिनेमा आपल्याला आवडतो तर विशाल भारद्वाजांचा आवडतो, त्याच्या मागे लेखक उभा आहे. ज्या ज्या सिनेमा मागे लेखक उभा आहे तो सिनेमा जगेल प्रत्येक देशात प्रत्येक भाषेत. त्यामुळे अत्यंत जरुरी होतं की हॅपी जर्नी ही मराठी फिल्म असावी आणि मराठी प्रेक्षकाची त्यांना आपलीशी वाटणारी कौटुंबिक नातेसंबंधाची फिल्म असण्याचा कटाक्ष आणि त्याच्यावर तयार झालेली ही आधुनिकता नाही मला म्हणता येणार पण या विचारांची पॅलेट, हे करणं हे चॅलेंज होतं ही फिल्म करताना, आणि तो मुख्य गाभा होता.